नमस्कार, मी प्रतीक्षा, डीएनए मराठीमध्ये आपलं स्वागत. ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी ऑर्गनायझेशनच्या राष्ट्रीय अध्यक्ष हाजी शबीर अहमद अन्सारी यांच्या नेतृत्वाखाली नळदुर्ग येथे ओबीसी मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी ऑर्गनायझेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष शबीर अहमद अन्सारी हे होते. यावेळी राज्य अध्यक्ष मुसा मुर्शद, राज्य उपाध्यक्ष जावेद मुल्ला, राज्य सचिव इसाक खडके, हाजी अय्युब कुरेशी, सोलापूर शहर अध्यक्ष व ऑल इंडिया जमियतुल कुरेश राज्य अध्यक्ष, जिल्हाध्यक्ष मौलाना अली मुद्दीन, संयोजक जिल्हा उपाध्यक्ष मुश्ताक कुरेशी, तौफिक शेख, जिल्हा कार्याध्यक्ष राष्ट्रवादी अल्पसंख्याक शाहनवाज काझी, माजी नगराध्यक्ष नळदुर्ग गोस कुरेशी हे प्रमुख उपस्थित होते. शबीर अन्सारी बोलताना म्हणाले की धर्माच्या आधारावर आरक्षण देता येत नाही, परंतु घटनेच्या 340 कलमानुसार सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागासलेल्यांना न्याय देण्याची तरतूद संविधानात करण्यात आली असतानाही न्याय मिळाला नाही. मोठ्या संघर्षानंतर मंडल आयोग लागू करून ओबीसी वर्गाला आरक्षण देण्यात आलं. महाराष्ट्रात त्याची अंमलबजावणी करताना तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांनी हिंदू मुस्लिमांमधील ओबीसी सर्वांगीण आरक्षण लागू केलं, परंतु आरक्षणाबाबत मुस्लिम समाजात अद्यापही फारशी जागृती झालेली नाही, त्यामुळे राज्यभर मेळावे घेऊन याबाबत जागृती करत असल्याचं त्यांनी सांगितलं. शेवटी आलेल्या सर्व पदाधिकारी व उपस्थित नागरिकांचे आभार मुश्ताक कुरेशी यांनी केले. प्रतिनिधी बिलाल कुरेशी.